बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या समोर येत असतानाच आता संजय राऊत यांनी मात्र परमबीर सिंग हे विरोधी पक्षाचं महत्त्वाचं हत्यार असल्याचं वक्तव्य केलं आहे। परमबीर सिंह यांच्या खांद्याचा वापर करत विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय। तर मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही राऊत म्हणालेत। केंद्रीय तपास यंत्रणाच फक्त तपास करू शकतात का असा सवाल करत केंद्राकडून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केलं जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय। तर ईडी येऊ देत की ईडीचे पिताश्री येऊ दे मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना योग्य जागा देऊ असा टोलाही राऊत यांनी लगावलेला आहे। तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं स्वप्न विरोधकांनी पाहू नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय। परमबीर सिंग या क्षणी विरोधी पक्षाचं महत्वाचं हत्यार आहे। आजचा आपण अग्रलेख वाचला असेल सामनाचा, त्यात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे कालपर्यंत विरोधी पक्षाच्या परमबीर सिंग यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता। आपण सुशांत सिंग राजपूत प्रकरणातले सगळे स्टेटमेंट्स विरोधी पक्ष प्रमुख नेत्यांचा पहा, आपण कंगना जी नटी आहे कोणतरी बरं का, तिच्या संदर्भात ज्या कारवाया झाल्या त्यावेळच्या परमबीर सिंगांवर केलेले आरोप पहा की परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही। पण आज त्याच परमबीर सिंग यांच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवून विरोधी पक्ष हा सरकारवरती तोफा उडवायचा प्रयत्न करतोय, पण त्या तोफात गोळे नसून फक्त पाण्याचे फवारे आहेत। ईडी येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येऊ द्या, मी बाप शब्द मुद्दाम वापरत नाही आपल्या मराठी भाषेमध्ये, ईडी आणतो या ईडीचे पिताश्री आणतो, जो जांच करना है कर लीजिए। अगर ईडी हो सीबीआई हो एनआईए हो उनका हेडक्वार्टर अगर आप मुंबई में भी लाते हो, दिल्ली में कुछ काम नहीं है, देश में कुछ काम नहीं है, अगर मुंबई में हेडक्वार्टर लाकर बैठना चाहते हो तो लीजिए, हम उनको हमारे यहां से एक अच्छा जगह भी देंगे डीकेसी में। या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अतिरेकी वापर करून महाराष्ट्राच्या संदर्भात जर कोणी स्वप्न पाहत असेल की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं स्वप्न पूर्ण करू, तर त्यांनी त्या झोपेतून जागं व्हावं। आम्ही त्यांना जागं करू इच्छितो की तुम्ही किती प्रयत्न करा अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुमचे हे डावपेच यशस्वी होणार नाही।